जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर, सन्मान्य व्यासपीठ सर्वांची नावं घेत नाही कारण उद्धव साहेब निघालेत, कधी येऊ शकतात, वेळ कमी आहे, म्हणून मी सर्वांची नावं न घेता सन्मान्य व्यासपीठ आणि या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, एकदा जरा घोषणा होऊ द्या कारण त्याशिवाय शिवसैनिक वाटतच नाही. जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. मित्र आदरणीय उद्धव साहेब यांचा कोकणचा दौरा झाला, मराठवाड्याचा दौरा झाला आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कालपासून दौरा चालू आहे. तिकडे आदित्य साहेबांचा नाशिक जिल्ह्यात दौरा चालू आहे. प्रत्येक तालुक्यात जात आहेत, सभा घेत आहेत, जनसंवाद साधतायत, जनतेशी संवाद साधतायत, जनतेचे प्रश्न मांडतायत. काय केले या सरकारनी? 10 वर्ष केंद्रात भाजपचं सरकार आहे. काय केलं यांनी? आश्वासनं दिली होती दरवर्षाला 2 कोटी रोजगार देऊ. माझे बांधव आहेत, चिखलेले आहेत, चवरलेले आहेत, वय उलटून चाललंय, त्यांना नोकऱ्या मिळत नाही. अहो 2 कोटीचं सोडाच, 2 लाखाचा रोजगार सुद्धा मिळत नाही. आणि आपण जर पाहिलं तर मागे सर्वे आला होता, आजपर्यंतच्या मागील 45 वर्षाच्या इतिहासामध्ये सगळ्यात कमी रोजगार या सरकारच्या काळामध्ये आहे. तरुणांनी करायचं काय? हाताला काम नाही. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा जर विचार केला तर सांगितलं होतं 2022 कि 23 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू. केलंय का दुप्पट? शेतकरी आपण, तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आहोत. सांगा मला, कांद्याला भाव मिळतोय का? टोमॅटोला भाव मिळतोय का? सोयाबीनला भाव आहे का? दुधाला भाव नाही, उसाचा रेट मिळत नाही. सरकार करतंय काय? हे सरकार फक्त जे कॉर्पोरेटचे मोठे मोठे व्यापारी आहेत, मोठे धनदांडके जे कॉर्पोरेट चालवणारे मंडळी आहेत, या लोकांसाठी नवे नवे गुजरातचे दोघे जण आणि ते गुजरातचे दोघे जण हम दो हमारे दो असंच चाललंय आणि सर्व त्यांच्यासाठीच करतायत. खरं म्हणजे दुर्दैवाने सांगावं असं वाटतं, RSS असो की भाजप असो, यांची विचारसरणी अशी आहे, बहुजन समाज मेला तरी चालेल, ठराविक लोकांचं फक्त पालन पोषण करायचं. आणि जर सर्वे पाहिलं असेल मित्र, हो गरीब गरीब जास्त होतोय, श्रीमंत श्रीमंत होतोय, GDP चे 12 वाजलेले आहेत, तरुणांना हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र महागाई घेणं उच्चांक गाठलेला आहे. महागाई आजपर्यंत सगळ्यात इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर आपण पाहिलं असेल तर सगळ्यात जास्त महागाईने कळस गाठलेला आहे. आणि आपल्याला खरं म्हणजे सांगा असं वाटतंय, या सरकारला येऊन 10 वर्ष झाली, क्रूड ऑइल स्वस्त असताना सुद्धा आपल्याला डिझेल आणि पेट्रोल प्रचंड महाग घ्यावं लागतंय. यांनी GST आणला, यांनी नोटबंदी केली, यांनी महागाई वाढवली, चाललंय काय? आपण समजून घ्या, याच्या मागे एक लॉजिक आहे, याच्या मागे एक षडयंत्र आहे. गोर गरिबांचं शोषण करायचं, तो पैसा अदानी अंबानींना द्यायचा आणि त्यांच्याकडून इलेक्शन बंड घ्यायचं, इलेक्शन जिंकायचं, देश लुटायचा. गोरगोरीब मेला तरी चालेल. नवे नवे दिल्लीमध्ये आमच्या शेतकरी बांधवांनी जेव्हा आंदोलन केलं त्याच्यामध्ये 700 माणसं गेली, कोरोनामध्ये किती हजारो माणसं, लाखो माणसं गेली, काय सुविधा दिल्या? उलट मला सांगायला अभिमान वाटतो. आणि मी गेली 15 वर्ष आपल्या शिवसेनेमध्ये काम करतोय आणि केवळ आणि केवळ कुठला पक्ष सोडायचा विचार झाला नाही. मागच्या वेळेस सांगायला हरकत नाही, मागच्या वेळेस आपले महेशराव साक्षीदार आहेत, राष्ट्रवादीचं तिकीट मिळत होतं तरी पक्ष सोडला नाही, कारण फक्त आपल्या उद्धव साहेबांचं प्रेम. आणि असा माणूस जर असेल तर कुणाच्याही जीव मनामध्ये असा प्रश्न येऊ विचार येऊ शकत नाही. मित्र ते फक्त मग चांगले मुख्यमंत्री होतेच, त्यांना चांगले बक्षिसं मिळाले, त्यांना पारितोषिकं मिळाले, त्यांचं नाव त्यांना मिळेल चांगले मुख्यमंत्री म्हणून ते नावाजले गेले. पण फक्त चांगले मुख्यमंत्री म्हणूनच नाही तर चांगले माणूस म्हणून सुद्धा ते चांगले आहेत. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अहो या लोकांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करावं वाटत नाही, पण सर सकट कर्जमाफी करणारा आपल्या देशात कोण असेल तर फक्त आदरणीय उद्धव साहेब ठाकरे. झाली की नाही कर्जमाफी? मिळाली की नाही? आणि म्हणून आणि यांना मात्र दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची नाही. कॉर्पोरेटचे मात्र 7 लाख कोटी, आय रिपीट, 7 लाख कोटी यांनी माफ केले, राईट ऑफ केले, कर्ज बँकांचं कर्ज असलेलं राईट ऑफ केलं. अशा प्रकारचं गव्हर्नमेंट असेल. दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये काय चाललंय? मिंदे सरकार,
यांचं राज्य चालत नाही म्हणून यांचे आमदार फोडा, त्यांचे आमदार फोडा, कुठे ईडी लावा, चौकशा लावा। दुर्दैवानं यांच्याकडे गेले की सगळे पवित्र होतात, पण ते यांचं एकच चालू आहे, ईडी आणि दुसरं काय। जर तसा येत नसेल तर प्रवरून दाखवायचे आणि काय द्यायचं, 50 खोके घोटणा द्या, 50 खोके। अशा प्रकारचं चाललंय राज्यात। आपण जर पाहिलं असेल ते टरबुजाक काय म्हणतात, त्यांनी तर धुमाकूळ घातलाय या राज्याचं राजकारण। सगळ्यात निश्चितम पातळीला कोणी नेलं असेल तरी फडणवीसांनी नेलंय। या सगळ्या प्रकाराला जर कोणी कारणीभूत असतील तर केवळ आणि केवळ फक्त फडणवीस आहेत। मित्र हो, आपल्या पक्षावर सुद्धा अन्याय केला, पक्ष फोडला, पक्षाचं नाव गेलं, पक्षाचं चिन्ह गेलं। अरे किती चोरा, आमचा वाघ भक्कम असेपर्यंत आमची शिवसेना कोणी चोरूच शकत नाही, कारण शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना। बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिकासारखं रक्त जरा उसळू द्या। मित्र बोलण्यासारखं खूप आहे, पण मला अजून 2-3 मुद्दे मांडायचे आणि मग थांबता येईल। काय झालं, 2014 ला आमचे मित्र जगदीश भाऊंनी सांगितलं हे मिंदे खरं म्हणजे पूर्वीपासून जायच्या तयारीत होते। आज त्यांच्या मांडीला मांडी जाऊन लावून बसलेत, मुख्यमंत्री झालेत, पण त्यांची इच्छा 2014 सालीच पक्ष सोडून जायचं होतं। तेव्हा खरं म्हणजे साहेबांनी तडजोड केली, कमी मंत्रिपद घेतली, थोडा आवाज कमी करा, साहेबांनी तडजोड केली, मंत्रिपद कमी घेतली, महत्वाची खाती नसताना सुद्धा आपल्या लोकांना वागणूक अपमानास्पद मिळत असताना सुद्धा, आणि एवढंच नव्हे तर कृपया जरा शांत करा का, थोड पोलिसांचं ऐका, पोलिसांचं त्यांना सहकार्य करा, आणि थोडं पोलिसांचं ऐका, कृपया सहकार्य करा, खूप चांगला बाब जमलाय, शांतपणे ऐकतायत, कृपया कृपया पोलिसांना सहकार्य करा। आणि म्हणून खरं म्हणजे 2014 साली त्यांना पैसे सोडून जायचं होतं, तेव्हा साहेबांनी तडजोड केली, पण 5 वर्ष आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली। तेव्हा हेच मिंदे कल्याणच्या सभेमध्ये साहेबांना सांगत होते, साहेब माझा हा राजीनामा घ्या, यांच्यापासून आपल्याला दूर जायचं आहे। आणि आज काय झालं, कारण सांगतायत का हिंदुत्व सोडलं। अरे तुमचं हिंदुत्व खरं का आमचं खरं, तुमचं बेगडे हिंदुत्व आहे। दुसरं कारण काय सांगितलं की राष्ट्रवादीचे लोक अजितदादा आम्हाला सहकार्य करत नाही म्हणून आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही। आता काय करताय दादा, आणि तुम्ही काय फुगड्या घालतायत का, मिंदांना प्रश्न आहे माझा। अरे बोला तर कमी कमी खरं बोला, ज्यांच्यामुळे तुम्ही मोठे झालात, ज्यांनी तुम्हाला लाल दिव्यापर्यंत पोहोचवलं, लायकी नसताना सुद्धा एवढी मोठी मोठी पदं मिळाली साहेब, नगरसेवक झाले, आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री सुद्धा झाले, पण मुख्यमंत्री जाऊन तुम्ही पळून जाऊन केलं, तुमचा काटा काढल्याशिवाय जनता राहणार नाही। आणि शेवटची संधी समजा, कारण तुम्ही गद्दारी केलेली आहे, महाराष्ट्राची महाराष्ट्राशी द्रोह केलेला आहे, जनतेशी द्रोह केलेला आहे, आणि एवढं करून सुद्धा तुम्ही गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी, महिलांसाठी काय करताय, खरं म्हणजे अनंत प्रश्न आहेत, प्रश्न सोडायला बसलेलेच नाहीत। फक्त पैसा कमवायचा, टक्केवारी जमवायच्या, मोठी मोठे कामं सुरू करायचे, आणि पैसा जमून पुन्हा तो इलेक्शनला वापरायचा, आणि इलेक्शन मधून निवडून यायचं, निवडून आलं की पुन्हा पैसा कमवायचा, आणि पुन्हा सत्ता, सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता, हे दुष्ट जग थांबवायचं असेल। मित्र हो, येणारा काळ फार वाईट आहे। 2024 ला जर केंद्रात भाजप आलं तर या देशाचं काही खरं नाही, आणि म्हणून देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचा असेल, बहुजनांना वाचवायचं असेल, शाहू फुले आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर त्याची सुरुवात महाराष्ट्रापासूनच होईल, कारण महाराष्ट्र हा सह्याद्री सारखा कणखर आहे, टुकण्याच्या बापाला घाबरत नाही। आणि बदल आम्ही ठरवू तसंच होईल, केंद्रातही तेच होईल आणि राज्यातही तेच होईल, होणार की नाही सांगा, झालंच पाहिजे। खरं म्हणजे आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे थोडस आदिवासींच्या प्रश्नांबाबत देखील बोलणं माझं मी कर्तव्य समजतो। मित्र हो, आदिवासींचे आणखी वेगळेच प्रश्न आहेत। आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेनुसार आदिवासींना सुद्धा राखीव जागा दिल्या, परंतु दुर्दैवानं मागील कित्येक वर्षात आदिवासींच्या मध्ये घुसखोरी करून नामसाधर्म्याचा फायदा घेऊन बरेच घुसखोर घुसलेले आहेत, आदिवासींच्या नोकऱ्या बळकावलेल्या आहेत। आणि खरं म्हणजे हे जाहीर केलेलं आहे, गव्हर्नमेंटने पण मान्य केलंय, पण आज ताग आहेत त्या लोकांना बाहेरचा रस्ता का दाखवत नाहीत। माझी या प्रसंगी मंदे सरकारला मागणी आहे की जे घुसखोर घुसलेत, आदिवासींच्या नोकऱ्या बळकावल्यात, त्यांना बाहेर काढा, आदिवासींच्या मुलांना
रोखड्या द्या अशी मी मागणी या प्रसंगी करतो. मित्र आणखी एक संकट येत आहे. खरं म्हणजे केंद्रामध्ये आज तुम्ही पाहिलं असेल मणिपूरचा प्रश्न घ्या. आपल्या अमित भाऊंनी सांगितलं की राष्ट्रपती मुर्मू आहेत. अहो जेव्हा श्रीराम मंदिराचं प्रतिष्ठापना होती तेव्हा राष्ट्रपतींना बोलवलं नाही पण मोहन भागवतांना बोलवलं. म्हणजे यांना संविधान प्रिय नसून यांना फक्त आरएसएसचे विचार प्रिय आहेत. आणि जर बहुजनांना आपल्याला त्यातून सुटका करून घ्यायची असेल, आपला विकास साधायचा असेल, आपल्याला पुढे जायचं असेल, तर आपण खरं म्हणजे आपली तात्विक बैठक सुद्धा भक्ती असायला पाहिजे. आता खरं म्हणजे काही लोक गेले तिकडे आणि सांगतात की आम्ही गेलो विकासासाठी. खरं म्हणजे मला त्यांना प्रश्न पण विचारायचा वाटतो. कालपर्यंत तुम्ही वनवासी नाही आम्ही आदिवासी आहोत असे ठणकावून सांगणार आहे राजूरकर, आणि दुसरं कांद्यावर भगवं फडकं घेऊन मिरवणारे दुसरे राजूरकर यांना माझा प्रश्न आहे. तुम्ही आता कंची असं म्हणतात ना, तसंच मी त्या दोघांना प्रश्न विचारतो. तुमचं हिंदुत्व कोणतं? आरएसएसच्या अर्ध्या चड्डीतलं का वनवासीचं की आमच्या खऱ्या आदिवासींचं? याचं उत्तर द्या. तुम्ही दोघही उत्तर द्या. अरे कालपर्यंत भांडलात कसे दाखल केल्या? काय केलं पितळांचं? लांबटे साहेब उत्तर द्या. काय केलं पितळांचं? केसेसचं काय झालं? आता मांडीला मांडी लावून बसतायत, तिथं आंदोलन करतायत हायवेसाठी. अरे हा गोटी कोल्हा रोड गोटीचा हायवे तुमच्याच काळात झाला ना. मग नेमकं पाणी कुठे मुरलं? टक्केवारीचं काय झालं? पूर्वी पाकिस्तानमध्ये असं होतं मिस्टर 10%. मी मागे पूर्वी कधी भाषणात बोललोय आपल्यामध्ये तेव्हाचा आमदार माजी मिस्टर 20% होता. आता नेमकं किती टक्के त्याला दोघांनी सांगावं तालुक्याला? आणि जर विकासाची कामं होत नसतील, कामाचं जर क्वालिटी राहत नसेल याला जबाबदार कोण? आणि थांबवायचं काम कोणाचं आहे? तुमची सत्ता असताना तुम्ही आंदोलन करताय? अरे आंदोलन कधी करताय? उत्तर द्या. नुसते नारळ फोडू नका. इतका पैसा आणला तितका पैसा आणला सांगू नका. तरी कामं करून दाखवा, तर आणि तरच आम्ही विश्वास ठेवू. मित्र या प्रसंगी बोलण्यासारखा खूप आहे पण अजून काही वक्ते बोलणार आहे असल्यामुळे मी आपला फार वेळ घेत नाही. पण जाता जाता एकच सांगावं असं वाटतं की येणारा काळ खरं म्हणजे शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा आहे. आपण पाहिलं असेल तर बऱ्याच सर्वेमध्ये उद्धव साहेबांना सगळ्यात जास्त चांगलं रँकिंग येत आहे. त्यांच्यावर प्रचंड जनभावना आहे. म्हणून येणाऱ्या लोकसभेत जर केंद्रामध्ये हे भाजप आघाडीचं सरकार येऊ द्यायचं नसेल तर आपण लोकसभेला आपल्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. नवे नवे राज्यात सुद्धा आपण आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कंबर कसा आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. सहावार साडी, नववार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले तालुका, अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24.